नमस्कार शानदार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज वळूया इचलकंजी शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील बातमीपत्राकडे इचलकंजी शहरात चेन स्नॅचिंग करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह अटक सोन्याचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्ह्यान शाखा इचलकरंजी यांची धडाकेबाज कारवाई तीन लाख बावन्न हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत वळूया सविस्तर बातमीपत्राकडे इचलकरंजी स्थानिक गुन्ह्यानिशन शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मसोबा मंदिर परिसर शहापूर येथे रचून छापा टाकून इसम नामे आकाश संजय हिंगे वयवर्ष बावीस राहणार सत्तेचाळीस पार्वती हाऊसिंग सोसायटी ओंकारेश्वरगर मंदिराजवळ येडराव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जामध्ये सोन्याचे एक सोन्याचे मंगळसूत्र मिळून आले आहे त्याच्याकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने आठ नऊ दिवसापूर्वी दुपारच्या वेळी राधाकृष्ण टाकीच्या मागे असलेल्या गल्लीत रोडवर ॲक्टिवा मोपेडवरून जाऊन बोलण्याचा बहाणा करून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून हिसडा मारून चोरी केला होता असे त्याने कबुली केली आहे त्याच्या कब्जामध्ये एक सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे चोवीस ग्रॅम वजनाचे एक होंडा ॲक्टिवा मोपेड एक मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल मिळून आला आहे मिळून आल्या इसम नामे आकाश संजय हिंगे याला पुन्हा विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सुंदरबाग दत्त मंदिराजवळ असलेल्या एका गल्लीत इचलकंजी येथे कापड मार्केट ते अपना बाजार जाणारे रोडवर ॲक्टिवा मोपेडवरून जाऊन महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने हिसरा मारून तोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे संशयित इस्माने सांगितलेल्या माहितीप्रमाणे संबंधित पोलीस ठाणे माहिती घेतली असता इचलकंजी पोलीस ठाणे तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे यामध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे मिळून आलेल्या इस्माकडून वरीलप्रमाणे केलेल्या गुन्ह्यामधील चोरी केलेल्या दागिन्याबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले दागिने लॉकडाऊन असल्यामुळे पैशाची अडचण आहे घरातील लोकांना कोरोना झाला आहे वगैरे अशी खोटी कारणे सांगून त्याच्याच घरातील सोन्याचे दागिने आहेत असे सांगून विटा येथील सोनारच दिले असल्याचे सांगितले त्याप्रमाणे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने दोन सोन्याचे मंगसूत्र व एक चेन असा एकूण अंदाजे छप्पन ग्रॅम वजनाचा एक होंडा ॲक्टिवा मोपेड व एक मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख बावन्न हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे मिळून आलेल्या संशयित आरोपीस इचगंजी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे तसेच उपभागीय पोलीस अधिकारी गणेश बेरादार तसेच पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव सहायक फौजदार खंडेराव कोळी पोलीस हवालदार संभाजी भोसले राजीव शिंदे शहानवाज कनवाडे पोलीस नायक रणजित पाटील प्रशांत कांबळे बालाजी पाटील रविराज कोळी संजय इंगवले पोलीस कॉन्स्टेबल फिरोज बेग महेश खोत अमोल शिरडोने यासह अयुब गडकरी सुरज चव्हाण संदीप मळणगे सेफ सिटी येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता पाटील रुपाली बोहे अरुणा चौगले आदींनी केली आहे शानदार न्यूजसाठी इचलकरंजीहून प्रतिनिधी हुसेन शेख